नमस्कार. 8:30 बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विरोधकांची टीका. सत्ताधारी पक्षानं मात्र आरोप फेटाळले. उच्च शिक्षणाला गती देणारं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 विधिमंडळात एकमतानं मंजूर. विमुद्रीकरणानंतर राज्यातल्या जिल्हा बँकांवर घातलेले निर्बंध उठवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन. रोकडरहित व्यवहार सुलभतेनं करता येण्यासाठी केंद्र सरकारचे महत्वपूर्ण 11 निर्णय जाहीर. संसदेच्या कामकाजात वारंवार येणारे अडथळे स्वीकारार्ह नाहीत. सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन तोडगा काढावा, राष्ट्रपतींची सूचना. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दिवसअखेर इंग्लंडच्या 5-288 धावा. आणि आता सविस्तर वृत्त. मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल चर्चा झाली. सरकारच्या हेतूविषयी शंका घेत न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र उशीरा दाखल केल्यामुळेच मराठा आरक्षणाबाबत अडचणी निर्माण झाल्या असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काल विधान परिषदेत केला. मराठा, मुस्लिम, धनगर आणि लिंगायत समाजाला आरक्षणाबाबत विरोधी पक्षानं तर फक्त मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी पक्षानं नियम 260 अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीनं लागू करा. मराठा समाजासह मुस्लिम, धनगर आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाची घोषणा करा अशी मागणी त्यांनी केली. सरकार राजकारणासाठी मराठा समाजाचा उपयोग करत आरक्षणाला बगल देत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर केलेले आरोप फेटवून लावत मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार आवश्यक प्रयत्न करत असल्याचं भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी प्रस्तावावर बोलताना सांगितलं. विधानसभेनं संमत केलेलं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2016 विधान परिषदेनंही काल एकमतानं मंजूर केलं. या विधेयकामुळे राज्याच्या उच्च शिक्षणाला अधिक गती मिळून संपूर्ण देशात महाराष्ट्र अग्रेसर राज्य राहील असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा जो 94 नंतर आज बदलला हा दोन्ही सभागृहात एकमताने पारित केला, याचा अर्थ शिक्षणाच्या विषयात राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करणारे लोकप्रतिनिधी सभागृहात दिसतात आणि याचा मनापासून आनंद होतो. उच्च शिक्षणाची दर्जा अधिक उच्च करणारा हा कायदा राहील असा मला विश्वास आहे आणि आपल्या भावी पिढीसाठी हा अतिशय उपयोगी आहे. एका अर्थाने अकॅडमिक एक्सलन्स वाढवणं ह्याला यात सगळ्यात महत्व आहे आणि हे अकॅडमिक एक्सलन्स वाढत असताना विद्यार्थी, प्राध्यापक, नॉन टीचिंग स्टाफ सगळ्यांची याच्यामध्ये योग्य पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट या कायद्याने ठेवलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार चालढकल करत आहे आणि केवळ वेळकाढूपणाचं धोरण अवलंबत आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केला. राज्यात एकूण लोकसंख्येच्या 32% लोक मराठा आहेत. त्यांच्या मनातली खतखत सरकार समजून घेत नाही असा आरोप नितेश राणे यांनी केला. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर राज्यातल्या जिल्हा बँकांवर घालण्यात आलेले निर्बंध उठवण्याबाबत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या शिष्टमंडळानं काल जेटली यांची नवी दिल्लीत भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली. याबाबत जेटली यांनी नाबार्डशी चर्चा केली आहे. आज ते भारतीय रिझर्व्ह बँकेशी यासंदर्भात विचारविनिमय करणार आहेत. राज्यामध्ये जिल्हा सहकारी बँकांचं मोठं जाळं आहे. ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था या बँकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. या बँकांवरच्या निर्बंधांमुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत असं या शिष्टमंडळानं जेटली यांच्या निदर्शनाला आणून दिलं. देशामध्ये रोकडरहित अर्थव्यवस्थेला चालना देऊन डिजिटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं काल 11 महत्वपूर्ण निर्णय जाहीर केले. विमुद्रीकरणाचा निर्णय घेऊन एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. देशाच्या लोकतांत्रिक मांडणीमध्ये रोखीनं व्यवहारांची अंगभूत किंमत दडलेली आहे. केंद्र सरकार डिजिटल व्यवहारांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रयत्नशील आहे असं जेटली यांनी सांगितलं. 10,000 जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये प्रत्येकी 2 POS अर्थात स्वाईप मशीन्स बसवली जाणार आहेत. त्यासाठी सुरुवातीला देशातल्या 1,00,000 गावांची निवड केली जाईल असं जेटली म्हणाले. ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असतील त्यांना रुपे क्रेडिट कार्ड देण्याची घोषणाही वित्तमंत्र्यांनी केली.
अधिक से अधिक जहां तक संभव हो अर्थव्यवस्था का इकोनॉमी का जो कैश ट्रांजैक्शन है वो कम हो और उसके सब्स्टिट्यूशन में डिजिटल ट्रांजैक्शंस आगे बढ़े। नाबार्ड के माध्यम से जो रूरल रीजनल बैंक्स और कोऑपरेटिव बैंक्स हैं वो 4,32,00,000 किसान जिनके पास किसान क्रेडिट कार्ड हैं उनको रुपे किसान कार्ड देगी, जिनके माध्यम से वो पॉइंट ऑफ सेल मशीन्स, माइक्रो एटीएम्स और एटीएम्स तक ट्रांजैक्शन कर पाएंगे, जो उनकी स्वाभाविक क्रेडिट लिमिट्स हैं वो लिमिट्स इस पे लागू होगी। देशामध्ये दररोज सुमारे 4.5 कोटी ग्राहक पेट्रोल आणि डिझेलची 1,800 कोटी रुपयांची खरेदी करतात। गेल्या महिन्याभरामध्ये यापैकी 40% व्यवहार हे डिजिटल झाल्याचं त्यांनी सांगितलं। या व्यवहारांना चालना देण्यासाठी यापुढे डिजिटल पद्धतीनं केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवरती 0.75% सूट देण्याची घोषणा जेटली यांनी केली। रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांचे मासिक तसेच इतर पास डिजिटल माध्यमातून घेतल्यावरती त्यावर 0.5 अर्थात 0.5% सूट मिळेल। ही सवलत 1 जानेवारी 2017 पासून मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी सुरू केली जाणार आहे। याशिवाय रेल्वेमधली खानपान सेवा, विश्रांतीगृह इत्यादी सेवांच्या ऑनलाईन पेमेंटवरती 5% सूट जाहीर झाली आहे। रेल्वे तिकिटांचं ऑनलाईन आरक्षण करणाऱ्यांना 10,00,000 रुपयांच्या अपघात विम्याचं संरक्षण मिळेल असंही जेटली म्हणाले। डिजिटल अर्थव्यवस्थेला पूरक ठरणाऱ्या या घोषणांपैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या विमा कंपन्यांबाबतही सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय। याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीनं विमा खरेदी करणाऱ्यांना साधारण विम्यासाठीच्या हप्त्यामध्ये 10% तर आयुर्विमा खरेदीच्या हप्त्यावरती 8% सूट मिळणार आहे। राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या ज्या वाहनांनी फास्टॅग किंवा आरएफआयडी कार्ड लावलं असेल त्यांना टोल भरतानाही 10% सवलत मिळेल असं जेटली यांनी सांगितलं। सर्व शासकीय विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी डिजिटल व्यवहार करतेवेळी एमडीआर शुल्काचा बोजा ग्राहकांवर टाकू नये असे आदेश दिल्याचंही ते म्हणाले। तसंच 2,000 रुपयांपर्यंतच्या डिजिटल व्यवहारांवरती सेवा कर आकारला जाणार नाही अशी माहितीही जेटली यांनी दिली आहे। देशाच्या ग्रामीण भागामध्ये कॅशलेस अर्थात रोकडरहित व्यवहार करणं सुलभ व्हावं याकरता नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक 228 कोटी रुपयांचा निधी देणार आहे। नाबार्डचे अध्यक्ष हर्षकुमार भनवाला यांनी काल मुंबईत याविषयी माहिती दिली। 10,000 लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये प्रत्येकी 2 POS उपकरणं बसवण्यासाठी नाबार्ड बँकांना 120 कोटी रुपयांचा निधी देणार आहे। किसान क्रेडिट कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना पिन नंबर असलेलं रुपे किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका आणि ग्रामीण सहकारी बँकांना 108 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी माहितीही हर्षकुमार यांनी दिली। संसदेच्या कामकाजामध्ये वारंवार येणारे अडथळे अस्वीकारार्ह आहेत। संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन तोडगा काढला पाहिजे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलंय। निवडणूक विषयक सुधारणा या विषयावरती मार्गदर्शन करताना ते काल नवी दिल्लीत बोलत होते। संसदेत सध्या सुरू असलेल्या गदारोळाबद्दल राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली आहे। लोकप्रतिनिधींनी विधायक कार्य करावं या हेतूनं त्यांची निवड केली जाते, त्यामुळे संसदेत त्यांच्याकडून विविध लोकोपयोगी विषयांवरची चर्चा अपेक्षित आहे। संसद हे आंदोलनं आणि निदर्शनं करण्याचं स्थान नाही तर कायदेशीर कामकाजासाठीचं व्यासपीठ आहे अशा शब्दात राष्ट्रपतींनी लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावले। निवडणुकीवर खर्च होणारा जनतेचा पैसा वाचवण्यासाठी खरं तर लोकसभा आणि राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका एकाच वेळेस व्हायला हव्यात असं मतही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केलं। भारत हा अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातला प्रमुख भागीदार असणार आहे। अमेरिकेचे संरक्षण मंत्री अॅश्टन कार्टर भारताच्या दौऱ्यावर आले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी काल नवी दिल्लीत भेट घेतली, त्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतल्यानंतर एका संयुक्त निवेदनाद्वारे ही घोषणा करण्यात आली। प्रादेशिक सुरक्षेसाठी दहशतवादाला आळा घालणं आवश्यक आहे, दहशतवादी गटांना कुठल्याच देशामध्ये थारा मिळता कामा नये या मुद्द्यावरही या बैठकीमध्ये एकमत झालं। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखालील मुख्यमंत्र्यांची समिती डिजिटल व्यवहारांविषयीचा आपला अंतिम अहवाल पुढील आठवड्यात सादर करणार आहे। समितीचे संयोजक असलेल्या नायडू यांनी विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर
प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेण्यासाठी रिझर्व्ह बँक तसंच बँकेच्या अन्य अधिकाऱ्यांची काल भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. नायडू यांच्यासह समितीच्या सदस्यांमध्ये ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चौहान, सिक्कीमचे पवनकुमार शुक्ल चामलिंग, पुद्देचेरीचे व्ही नारायण स्वामी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. यासोबतच नीती आयोगाचे अध्यक्ष अरविंद पांडे आणि आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचाही समावेश आहे. केंद्र सरकारनं विमुद्रीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर रोकडरहित व्यवहाराला प्राधान्य दिले. या निर्णयाला अकोला जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. अकोल्यातल्या राष्ट्रीयकृत बँकांमधला कॅशलेसचा टक्का 8 वरून आता 38% पोहोचलाय. एटीएम मशीनमधूनही ठराविक रकमेशिवाय पैसे काढता येणार नसल्यानं पर्यायानं लोकांचे दैनंदिन व्यवहार धनादेश, मनी ट्रान्सफर तसंच ड्राफ्ट्सनं होत आहेत. कॅशलेस टक्क्यांची आकडेवारी अकोल्यातल्या सर्व बँकांची असल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी दिली आहे. पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक शिवसंग्राम लढवणार आहे. 5 विधानसभा मतदारसंघांमधल्या 18 जागा पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची माहिती पक्षाचे पुणे शहराध्यक्ष भरत लगड यांनी दिली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या आदेशानंतर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 30 जनता वसाहत दत्तवाडी इथं शिवसंग्राम पक्षाचं संपूर्ण पॅनल निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचं लगड यांनी सांगितलं. शिवसंग्राम पक्ष आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही सक्रिय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि आता क्रीडाविषयक बातम्यांमध्ये प्रथम हॉकी. लखनौ इथं सुरू असलेल्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेमध्ये भारतानं काल कॅनडाला 4-0 अशी मात देऊन विजयी सलामी दिली. लखनौ इथल्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यामध्ये भारताच्या मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार आणि अजित पांडे या हॉकीपटूंनी प्रत्येकी 1 गोल करून भारताला विजय मिळवून दिला. या स्पर्धेतला भारताचा दुसरा सामना उद्या इंग्लंडविरुद्ध होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये काल दिवसअखेर इंग्लंडच्या 5 बाद 288 धावा झाल्या आहेत. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला इंग्लंडचे कुक आणि जेनिंग्स मैदानात उतरले. इंग्लंडनं 99 धावांची मजबूत सलामी दिल्यानंतर अलेस्टर कुक 46 धावांवरती बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या उभारण्यासाठी जेनिंग्सनं उत्तम खेळी करत कसोटी पदार्पणातलं आपलं पहिलं शतक झळकावलं. मात्र आर अश्विननं त्याला 112 धावांवरती रोखलं. मोईन अलीनंही जेनिंग्सला चांगली साथ देत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. भारतातर्फे अश्विननं 4 तर जडेजानं 1 गडी बाद केला. हवामान. संपूर्ण उत्तर भारत थंडीनं गारठला आहे आणि तिथं धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झालाय. धुक्यामुळे दिल्लीवरून सुटणाऱ्या किंवा दिल्लीत येणाऱ्या अशा 56 रेल्वेगाड्या रद्द झाल्या आहेत. विमानसेवाही विस्कळीत झाली आहे. येत्या 36 तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विरोधकांची टीका. सत्ताधारी पक्षानं आरोप फेटाळले. उच्च शिक्षणाला गती देणारं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 विधिमंडळात एकमतानं मंजूर. विमुद्रीकरणानंतर राज्यातल्या जिल्हा बँकांवर घातलेले निर्बंध उठवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन. रोकडरहित व्यवहार सुलभतेनं करता येण्यासाठी केंद्र सरकारचे महत्वपूर्ण 11 निर्णय जाहीर. संसदेच्या कामकाजात वारंवार येणारे अडथळे स्वीकारार्ह नाहीत. सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन तोडगा काढावा. राष्ट्रपतींची सूचना. आणि भारत इंग्लंड दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दिवसअखेर इंग्लंडच्या 5 बाद 288 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.